क्वालिटी मित्रांनो खरच खास आहे, जसं की परफेक्ट क्वालिटी आहे मशीनची, परफेक्ट क्वालिटीचं हे किसानचं मशीन आहे मित्रांनो। आणि विशेषतः सांगायचं म्हणजे ह्याला कलर कोटिंग दिलेलं आहे मित्रांनो, हे पावडर कोटिंग आहे, ह्यामुळं काय होतं पावडर कोटिंग कलर दिल्यामुळं आपलं जे मशीन आहे ते गंज पकडत नाही, त्यामुळं जास्त दिवस ह्याचा कालावधी राहतो, जास्त दिवस खराबी येत नाही। प्रत्येक गोष्ट आपल्याला पॅकिंगमध्ये दिलेली आहे त्यामुळं कुठल्याही वस्तूवर स्क्रॅचेस वगैरे पडणार नाही। पाठीमागची बाळाची पट्टी आहे आणि हा एक रोटरचा आहे विशेष प्रकारचा, तुम्हाला मी तो पण दाखवणार आहे। सर्वप्रथम आपण पहा काय काय मध्ये येतात, पार्ट काय काय येतात बघा। हे ॲडजस्टेबल आहे म्हणजे तुम्हाला हे रोटर कमी अथवा जास्त करता येतं, ॲडजस्टेबल दिलेलं आहे म्हणजे आपल्याला रोटरच्या साईज कमी जास्त करता येतं। टोटल 3 आणि 2 5 बक्कल एका ठिकाणी झाले आणि हे पण तुम्हाला असं वाढता येईल मित्रांनो, हे पण तुम्ही वाढवू शकता, रोटरची साईज वाढवू शकता, कमी करू शकता। आज मी तुम्हाला सर्व काही याच्यातलं दाखवणार आहे, व्हिडिओ पाहत राहा। म्हणजे ह्याला दोन रोटर येतात, हा दोन रोटर येतात प्लस आणि हा तिसरा रोटर येतो ना, हा तर हे रोटरचे वेगळे बक्कल येतात। आतापर्यंत भारतामध्ये 3 रोटर कोण देत नाही, आतापर्यंत कुठल्याही कंपनीचं भारतामध्ये अख्ख्या म्हणतोय मी बघा, अगदी नवक्रांती अग्रो एजन्सी आणि ॲडजस्टेबल रोटर विथ अजून एक रोटर देतो बरोबर, हा आणि दुसरा एक पट्टी रोटर, हे दोन याचे चाकाचे बक्कल आहे, त्याला रबरी व्हील पण येतात। हे पाठीमाग आपण याला खोबळा पण म्हणू शकतो। आता विशेषतः कसं राहतं बघा मित्रांनो, काही अटॅचमेंट असे दिलेत की आपल्याला कमी अथवा जास्त ह्या पट्टी जी पाठीमाग बसते त्या पॉवर वेटरला काही कंपनी अशा फक्त एवढा शाफ्ट देऊन टाकतात, त्यांना बाकीचं काही घेणं देणं नसते। ह्या कंपनीने इथं एक नट दिला, नटाचं काय काम आहे मित्रांनो, पट्टी इकडं या साईडला या साईडला होऊ नये तर या साईड इथं पट्टी आपण टाईट करू शकतो याच्यामुळे। तर अशा बऱ्याच लहान सहान गोष्टी असतात पण त्या उपयोगी पडतात। हे ब्लेड आहेत, एकूण 24 ब्लेड येतात मित्रांनो, हे राईटचे 12 असतात आणि लेफ्टचे 12 असतात, हे मोठे ब्लेड आहेत एकदम, हे लहान ब्लेड आहेत। आणि विशेषतः सांगायचं म्हणजे काय, हे जे ब्लेड आहेत याला पण पावडर कोटिंग दिलेलं आहे, पोलाद प्युअर पोलादाचं येतं। आणि बरेच शेतकरी मित्र मला विचारतात की हे ब्लेड एक्स्ट्रा देत नाहीत का, पण एक्स्ट्रा घ्यायची ह्याला जरूरत पडत नाही, हे ब्लेड जोपर्यंत आहेत हे पूर्ण झिजून इथपर्यंत राहतात तोपर्यंत हे ब्लेड खराब होत नाहीत मित्रांनो, कारण हे प्युअर पोलाद। आणि हा एक प्रकारचा रोटरच आहे मित्रांनो,
सॉरी याचे रोटरचे नट बोल्ट आहेत आणि त्याचे पट्टे दिलेत. हे जे पट्टे आहेत हा हा रोटर आहे, मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे. अशा प्रकारचे पट्टे येतात आणि रोटरचे हे नट बोल्ट येतात. विशेषतः नट बोल्ट एवढ्या क्वालिटीचे दिलेत की प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो. प्युअर पोलाद नट दिलेत, त्यामुळे तुमची नट बोल्ट खराब नाही होणार आहे, टिकून राहणार जास्त दिवस. आणि दोन रोटरला अलग अलग आणि हे दुसऱ्या रोटरचे नट बोल्ट आहेत, हे पॉलिशचे दिलेत आणि हे तिसऱ्या रोटरचे नट बोल्ट. तीन रोटर पोलाद, हा एकूण तीन रोटर याच्याबरोबर येतात मित्रांनो. आणि हे टूल किट पानं वगैरे याच्यामध्ये दिलेत, आपण पाहू शकता पानं काय काय येतात. हा 4 mm एलिंकी पान आहे, हा 5 mm आहे, सॉरी 6 mm, आणि हे छोटे छोटे पानं येतात, 4-5 प्रकारचे असे पानं येतात मित्रांनो, जे मशीनला बसतात. त्याचा उपयोग आपल्याला रोटर बसवण्यासाठी जोडण्यासाठी होईल आणि प्लग पानं याच्यामध्ये दिलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही मित्रांनो लहान बारीक सारीक बघा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हा हँडल आहे आपण जोडून पाहणार आहे. सर्वप्रथम आपण मशीन बाजूला काढूया. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये पॅकिंग पण आपण पाहू शकता. पॅकिंग पण बॉक्समध्ये मशीन अगदी व्यवस्थित प्रकारे दिलेलं आहे आणि वरनं कवर पण दिलेलं आहे, त्यामुळं मशीन आपण पॅकिंग पण बऱ्या प्रकारे चांगल्या प्रकारे करून पाठवतो. तर मित्रांनो आता आपण बाहेर काढलेलं आहे मशीन. तर मशीनच्या बॉक्सचं पॅकिंगसाठी हे दोन रोटरसाठी एवढे फिटिंग दिलेलं आहे की रोटर दोन्ही साईडला पण सरकू शकत नाही. आता हे टायर आपण सर्वप्रथम जोडून घेणार आहे. हे टायरला आपण अगोदर लावून घेणार आहे दोन्ही हे बक्कल अशा प्रकारे लावून घेणार आहे. तर मित्रांनो आपल्याला टायर जोडत असताना ही टुंगळी म्हणजे हवा मारायची जी बाजू आहे ती बाहेर ठेवायची आहे आणि हे बक्कल आपण शाफ्टला जोडणार आहे, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा हे जे आहे शाफ्ट हे थोडं आतल्या बाजूने घ्यायचं आहे, म्हणजे ही टुंगळी बाहेर जर ठेवली तुम्ही तर जो आपला हा रोटरचा हा शाफ्ट आहे बघा तो आत ढकलायचा आहे, म्हणजे ह्याचं तोंड इकडे येईल. हां बघा हे अशा पद्धतीने राहील आणि हे हवा मारण्यासाठी आपण बाहेर ठेवायचं. हे बटन पुढं करायचे मित्रांनो, हे बटन जेणेकरून असं आपल्याला फिरत जाईल मशीन. आणि याच्यामध्ये आपण पाणी पण भरू शकता, आपल्याकडे जर बॅटरी पंप असेल तर त्याचे पुढची स्टिकर काढून याला पाईप दाबून आपण पाणी भरू शकता. पाणी कशा प्रकारे भरायचं आहे मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं आहे. हवा सोडून द्यायची आहे आणि पाणी भरायचंय. पाणी भरल्यामुळे होतं काय मित्रांनो, ह्या टायरमध्ये वजन वाढतं आणि वजन वाढल्या कारणानं ट्रॅक्टर असे ग्रीप घेत नाही, म्हणजे तुमचा जागच्या जागेला टायर नाही फिरणार आहे. वजन असल्यामुळं टायर पुढं पुढं जात राहणार आहे. हा एक फायदा होतो टायरमध्ये पाणी भरलेल्याचा. हे शाफ्ट आहे, षटकोनी शाफ्ट येतो. त्या शाफ्टमध्ये आपल्याला होल टू होल एक पिन टाकून घ्यायचे. पिन टाकल्यानंतर त्याच्यावर लॉक वायसर लॉक पिन टाकायचे.
मित्रांनो व्हिडिओ जर बघत बघत आपण जर व्हिडिओमध्ये नवीन आलो तर यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन शेतीविषयक अवजार हे व्हिडिओ आपल्याला आम्ही घेऊन येत असतो आणि त्याचं अनबॉक्सिंग आपण करून शेतकऱ्यांना त्याचे डेमो दाखवत असतो। तर अशी संधी आपण दौडू नका मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्यामुळे होईल काय, तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील आणि बेल बटन पण दाबायला विसरू नका। हा नट जोडताना इथं होल दिलेला आहे नटाचं बसण्याचं वापाचं, हा नट असा जोडायचा। आणि ह्याचे फीचर्स तुम्हाला सांगायचे म्हणजे वेगवेगळे आहे, इतर पॉवर वीडरच्या ह्याचे फीचर्स आणि क्वालिटी वेगळे आहे। काय वेगळं आहे तुम्हाला मी सांगणार आहे, व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर आपल्याला समजून नाही येणार आहे मित्रांनो। हे 90 डिग्रीला मूव करणारा हँडल आहे, जो आपल्याला हा हँडल हा नट आपण ढिला केला व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल मित्रांनो, पण सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल। पॉवर व्हिडर घेण्याविषयीची तुम्हाला जी माहिती आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे, कसं बुकिंग करायचं आणि कुठं घ्यायचं हे कुठं मिळेल हे तुम्हाला सांगणार आहे। हे पहा 90 डिग्रीला, तुम्ही म्हणाल 90 डिग्रीला कशासाठी फिरवायचं, तर हे 90 डिग्रीला यासाठी फिरवायचं आहे मित्रांनो की आपले दाळिंबीची बाग असेल, लिंबोनीची बाग असेल, त्याला काटं वगैरे असतात, तर त्या काटं ज्यावेळेस आपल्याला रोटर चालवत असतो त्यावेळेस हँडलने हाताला लागतात, हाताला काटं लागू नये यासाठी आपल्याला हे 90 डिग्रीला फिरवायचं आहे। आणि याचे पुढचं एक सिस्टम आहे तुम्हाला मी सांगतो, पहिलं टाईट करून घेऊया। हे सिस्टम आहे मित्रांनो, हे आपण पाठीमाग लावलं हे पहा, हे लॉक पिन टाकली आपण, त्याच्यानंतर ही पट्टी पाठीमाग अशी येते आणि ह्या पट्टीला ही पिन असते। जर आपण रोटर चालवत असू त्यावेळेस शेतकऱ्यांचा आम्हाला बरेच वेळेस काय वेळ फोन येतात की ट्रॅक्टर आपला काही फुटत नाही, माती काही लावत नाही, सॉरी आपल्याला काही ट्रॅक्टर फुडत जातो आहे असे म्हणून पण फोन येतात, म्हणजे रोटरच नाही। ह्याचं उदाहरण असं आहे की ह्या तिसऱ्या होलवरती घ्यायचं आहे आणि तिसऱ्या होलवरती घेऊन रोटर जोडल्यावर ह्या पट्टीवर दाबायचं, ह्या पट्टीवर दाबल्यानंतर काय होईल आपल्या ॲडजस्टनुसार हा हँडल ढिला करून वरती घ्यायचा आहे, वरती घेतल्यानंतर हे रोटर दाबायचं आहे खाली आणि मग ते पुढं उकरत उकरत जाईल। तर व्हिडिओ पूर्ण न बघितल्यामुळे आपल्याला ही पूर्ण माहिती भेटत नाही मित्रांनो, त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ पूर्ण पहा, ह्या सर्व बारीक सारीक गोष्टी मी अगोदर व्हिडिओमध्ये सांगत असतो। तर हे गेअरचे रॉड आहे ते आपण बसवून घ्यायचं आहे, असं त्या होलमध्ये घालून बसवायचं आहे मित्रांनो। हाय स्पीड आणि लो स्पीड याच्यामध्ये येतं,
थोड़ा आपण ऍडजस्ट नुसार खाली पण घेऊ शकता। इथं घेर दिलेला आहे, इथं पहिला आणि पुढे दुसरा, हे घेर आणि इथं रिवर्स घेर आहे मित्रांनो, हा रिवर्स घेर। आणि तुम्हाला मी जे सांगणार होतो एक वैशिष्ट्यपूर्वक, जे नवीन काय आहे ह्या मशीनमध्ये, हे नवीन आहे मित्रांनो, जर आपण हे दाबलं तरच मशीन पुढं जाणार आहे। हे आधुनिक वेगळंच मशीन आहे, जे आपल्या हातातून जर समजा चालूमध्ये सुटलं मशीन तर हे जागेला मशीन थांबणार आहे, कुठेही पुढं जाणार नाही। हे सेफ्टी फीचर आहे याचे। आणि हे ऑन ऑफचं बटन आहे, इंजिन वगैरे आपल्याला जर बंद करायचं असेल तर हे ऑफ करू शकता। आणि हे ॲक्सिलेटर आहे, तुम्हाला जर किती रेस ठेवायचे आहे हातामध्ये तुम्हाला कळू शकेल। आणि हा रिवर्स गिअर आहे, ह्याला लॉक दिलेला आहे, लहान मुलांनी वगैरे अंगावर येईल, सॉरी लहान मुलांनी वडून अंगावर येण्यासाठी, सॉरी तर मित्रांनो हे लॉक कशासाठी दिलेलं आहे, तर एखाद्या समजा नकळत माणसाने जर हे लॉक दाबून धरलं तर मशीन रिवर्स येऊ शकतं। तर हे रिवर्स येऊ नये यासाठी लॉक दिलेलं आहे, हे आपण दाबून लॉक वाढायचं आहे, मग क्लच दाबल्यानंतर हे मशीन रिवर्स येईल, लक्षात आलं। आणि याच्यामध्ये आपण टूलकिट वगैरे पान वगैरे ठेवू शकतो, हे आपण बसवलेलं नाही, बसवणार आहे। आता याला गार्ड वगैरे जोडून घेणार आहे, तर हे जोडत असताना याला पाना पण दिलेलं आहे कंपनीनं, बघा आपल्याला जास्त काही हलणं नट वगैरे लावण्याची जरूरत नाही, तकलीफ घ्यायची गरज नाही। इथं मात्र तुम्हाला बोल्ट टाकावं लागतील खाली, तर ही स्ट्रीप बसून घ्यायची आहे मित्रांनो, त्यामुळं वायरी लॉक होते। मित्रांनो या ठिकाणी इथं काय आहे, कंपनीचा इथं ऑइलला एअरचा नट येतो, या ठिकाणी आपण या ठिकाणी फिल्टर दिलेला आहे। ह्या फिल्टरचा काय उपयोग होतो, ऑइल फिल्टर होऊन याच्यातून जातो मित्रांनो, हे ऑइल फिल्टर आहे, इतर कंपनीचा फक्त नट येतो, हे एक महत्त्वाचं आहे। आणि इथं आपण पी टी ओ शाफ्ट, इथं एस टी पी जोडू शकतो, या ठिकाणी गिरण जोडू शकतो, पिठाची चक्की असेल, एस टी पी असेल, अजून बऱ्या प्रकारे इथं काही काही अवजार आपण जोडू शकतो। आणि पाठीमागं आपण पेरणी यंत्र जोडू शकतो, ते पण तुम्हाला दाखवणार आहे, लांगर रेझर वॉटर पंप जोडू शकतो इथं, अशा प्रकारे आपण ह्याला अवजार वेगवेगळे जोडू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे ही जे पेट्रोल टँक आहे हे पण पावडर कोटिंग दिलेले, आणि हा एअर फिल्टर आहे, मी तुम्हाला गेल्या वेळेस दाखवलं होतं एअर फिल्टर कशासाठी चांगला असावा, तर हा ऑइल फिल्टर आहे, याच्यातून ऑइल जर आपण टाकलं तर हे डस्ट साठून राहतं मित्रांनो, डस्ट साठून राहिल्याकारणानं आपल्या मशीनला काही कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही, किंवा पिस्टनला वगैरे माती जाण्याचा संभव राहत नाही, त्यामुळं हे त्याच्यातून आपल्याला शोधून हवा जाते, स्वच्छ हवा मशीनला मिळाल्यानंतर मशीन चांगल्या प्रकारे चालतं, काम काढत नाही। आणि विशेषतः ह्या इंजिनची जी बॉडी आहे, ते जे होंडाचं इंजिन येतं, होंडाचं ओरिजिनल रिअल, तशा क्वालिटीची बॉडी दिलेलं आहे, अगदी हेवी क्वालिटीची बॉडी दिलेली आहे मित्रांनो, त्यामुळं मशीनला प्रॉब्लेम येणं शक्यच नाही, कारण तुम्ही जर ऑइलला वगैरे व्यवस्थित जपलं तर मशीन खूप चांगल्या प्रकारे काम करेल। आणि दुसरी गोष्ट, अजून मशीनला काय प्रॉब्लेम येणार नाही सांगतो, तर
इतर कंपन्यांनी हा काही ऑइल सेन्सर वगैरे मशीनला कुठल्या दिलेलं नाही, ह्या कंपनीनं काय केलं आपल्या, तर ऑइल सेन्सर दिलेला आहे या ठिकाणी. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ह्याची. तर ऑइल सेन्सर असल्या कारणानं आपल्या मशीनचा कुठेही बंद पडून घोटाळा वगैरे होण्याचे चान्सेस नाहीत. कारण का, या जर मशीनमध्ये इथून ऑइल असतं, 20W40 ऑइल बसतं आणि अर्धा लिटर बसतं, इथून जर ऑइल नसेल मशीनमध्ये तर ह्या सेन्सरला कळतं की मशीनला ऑइल नाही, मग मशीन बंद ठेवतं, चालू होऊ देत नाही. आणि न चालू झाल्यामुळं मशीन घोटाळा होत नाही, तुम्ही ज्यावेळेस ऑइल टाकचाल त्यावेळेस मशीन चालू होईल. आणि ऑइलची खराबी झाली तरी पण हे मशीन बंद ठेवतं. हे एक याचं सेफ्टी फीचर आहे, हे पण आपण लक्षात घ्या. आणि हे जे बॉडी आहे ते प्युअर ॲल्युमिनियम आहे, मिक्सिंग वगैरे नाही, प्युअर ॲल्युमिनियम असल्या कारणानं हे जास्त हीटिंग वगैरे होत नाही, गरम होत नाही आणि बॉडी फुटण्याचं चान्सेस फार कमी. याचं हे क्वालिटी चांगली येते आणि इंजिनला 6 महिन्याची वॉरंटी येते मित्रांनो. आणि हे सायलन्सर आहे, सायलन्सरवरती कुणी हात वगैरे ठेवू नये. आणि त्यासाठी तुम्हाला हे जाळीचं दिलेलं आहे वरून कवर, त्यामुळं आपल्याला हात भाजणे वगैरे काही हा प्रकार नाही राहणार आहे. आणि या ठिकाणी समजा आपलं काम झालं तर आपल्याला हा रोटर इथे अडकवून नेता येतो, इथं पिन टाकता येते. ही पण सिस्टम कंपनीनं आपल्याला इथे दिलेली आहे. हा रोटर इथं पिन टाकून नेलं तर पाठीमागे रोटर हातात घेऊन जायची आपल्याला गरज भासत नाही, गरज पडत नाही. आता ह्याचा आपण गार्ड जोडून घेणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे नट काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ही प्लेट जोडायची आहे, लक्षात ठेवा. आणि पाठीमागे ही पट्टी जोडायची आहे, अगोदर ही पट्टी अशी ठेवायची आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा मित्रांनो, लक्षात येईल तुमच्या. याच्यासाठी गार्ड एवढं कंपनीनं मस्त दिलेलं आहे की वर एक खडा अथवा माती येणार नाही, यासाठी आपल्याला कम्फर्टेबल दिलेलं आहे गार्ड. आतापर्यंत मशीन पाहिलं पण ही मशीन खूपच खरं मित्रांनो छान वाटली. 13 नंबर पाना बसतो, आपल्याला पानं दिलेलं आहे त्याच्या बरोबर. तर अशा प्रकारे ही पट्टी बसवून घ्यायच्या मित्रांनो. आणि या ठिकाणी आपल्याला नट लावायचे. त्याच्यानंतर हे मित्रांनो असं बसवून घ्यायचं आहे वरती कवर. हे आपण पाहिजे तर ठेवू शकता, नसेल तर काढून पण ठेवू शकता. आपल्याला जर कमी अंतरात जर चालवायचं असेल तर एवढं ठेवू शकता. आणि जर तसं अंतराचा काही इश्यू नसेल तुमचा तर हे जोडू शकता पत्रा वगैरे, त्यामुळं आपल्याला काही हे खडं वगैरे अंगावर येणार नाही. त्याला नटबोल्ट लावून घ्यायचे आहेत, 1, 2, 3, 4 या ठिकाणी. आणि पडेलला साईडला पण असंच जोडाय. तर मित्रांनो, इथे रिक्वायर स्टार्टर बी हेवी मध्ये दिलेलं आहे, अगदी लहानातला लहान मुलगा सुद्धा इझी चालू करू शकतो याला, खूप इझी ऑपरेशन व्हायचं. आणि हा चॉक आहे, हा क्वॉक आहे, या साईडला चालू असतो, या साईडला बंद असतो. इथं बांध दाखवला या ठिकाणी ऑन आहे म्हणून. आणि हा चॉक आहे, जर गरज पडली तर आपल्याला चॉक द्यायचा आहे. आणि रनमध्ये कायम ठेवायचं आहे ते दिलेलं आहे, सिस्टम सर्व माहिती दिलेली आहे. आता मी तुम्हाला ह्याचं हेवी किती आहे मशीन हे दाखवतो मित्रांनो. याच्यावर तुम्ही उभा जरी राहिला, हे पहा, उभा जरी राहिला तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही, कारण एवढे याचे हेवी पत्रे वगैरे दिलेत जाड.
तुम्ही याच्यावर उभा राहिला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही किंवा मशीनला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, कारण पत्रा एवढा जाड दिलेला याचा. मी एकाही साईडला उभा राहू शकतो का मित्रांनो? एका साईडला उभा राहिला तरी तुम्हाला काही अडचण नाही, परंतु तुम्ही असं उभा राहण्याचा प्रयत्न करू नका, कारण मशीन पडेल तुम्ही परत मला म्हणसाल असं झालं तर. दुसऱ्या कुठल्या मशीनवर तुम्ही असं उभा राहू शकत नाही, कारण पत्र एवढे पातळ दिलेले असतात ते उभा राहिल्यानंतर पत्र्याचा कानोला होईल असं आहे मित्रांनो. तर मशीन खूपच हेवीमध्ये दिलेलं आहे, त्याच्या सेफ्टी फीचर विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि हा रोटर आपण जोडून दाखवणार आहे, पण हा व्हिडिओ खूप मोठा झाला ह्यामुळे आपण एवढाच व्हिडिओ बनवत आहे आणि याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला पुढील भागात दाखवत आहे. आणि हे तुम्हाला पेट्रोलचे झाकण आहे, याला रबरी पॅकिंग दिलेलं आहे, यामुळे तुमचं पेट्रोल गळणार नाही. खूपच हेवी दिलेलं आहे हे पण. याच्याविषयी तुम्हाला काही माहिती हवी असल्यास, बुकिंग करायचं असल्यास, आमचे नंबर आहेत दिलेले, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती कॉल करा. आणि हे विजिटिंग कार्ड आहे आपल्या दुकानचं. धन्यवाद मित्रांनो, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा.